छप्पन ओवर साठी बॉलिंग मार्गवर मैन फ्रॉम दाराबे नवी मुंबई मतीन साठी पहिला बॉल हवेत आहे पॉइंटला फिल्डर खाली आणि पहिल्याच बॉलवर पहिला झटका पहिला आघात एकत्र येऊ नका ही विनंती आहे प्लीज 11 खेळाडू तुम्ही आहात तुम्हाला आम्ही विनंती करतो याच्यापेक्षा काहीच करू शकत नाही सध्या परिस्थिती तशी आहे आणि पहिला झटका विनोदजी पहिल्याच बॉलवर सुरुवात खूप खराब होताना दिसते कृष्णा इलेव्हन संघाची आणि विकीने मात्र पहिल्या चेंडूने धक्का दिलेला आणि आता मात्र जर इथे दुसरा फलंदाज बाद झाला तर संघ ऑल आउट होईल अगदी सुपर ओव्हरचे जे नियम आहेत तेच नियम या मॅच साठी आहेत या सुपर ओव्हर साठी आहेत आणि आता जर दुसरा झटका बसला संघाला तर टीम ऑल आउट परंतु पाच बॉल आहेत केतन सहजा सहजी हार मानणारा खेळाडू नाही केतन आता गेला स्ट्राइकिंग एंडला नॉन स्ट्राइकिंग एंडला ऋतिक पाटील आलाय ज्याने मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर विकी भोई खूप चांगला बाउन्सरी ते पेश केलाय बाहेरून आवाज नका देवा प्लीज बाहेरून आवाज नका देऊ आणि इथे अंपायरचा इशारा आलाय पॉइंट वेळ जास्त घेऊ नका लगेच क्षेत्रक्षण लावा वारंवार एकत्र येऊ नका आणि वाईटच्या आधारे कोणाचा ठिकाणी अकाउंट ओपन होतोय कृष्णा इलेव्हन कार्यवी संघाचा आणि इथून बघूया इथं मात्र नक्कीच अशा अनेक अनेकदा अशा अनेक परिस्थितीला त्याने तोंड दिलेले आणि इथून इथं मात्र अशा प्रकारे सामना करतोय विकी भोईचा खूप चांगला स्लोअर बाउन्सर चकित केलं होतं परंतु वाईट बॉलचा इशारा आलाय ही लाईन चांगली आहे ही लेंथ चांगली आहे विकी भोईरची अगदी एक्सप्रेस आता रुळावर आलेली आहे कारण सुपर ओव्हरची मॅच त्याला माहिती आहे ही मॅच किती क्रुशियल आहे आणि त्यामुळे अशी बॉलिंग करणं अनिवार्य आहे संघासाठी यष्ट्यांच्या मागे जावेत लगातार लाईन आणि लेंथ कशी ठेवावी याबद्दल चर्चा करत असताना बॉलर बरोबर तीनची धावसंख्या एक एक विकेटचं नुकसान असताना सर ही लढाई आता अस्तित्वाची झालेली आहे प्रतिष्ठेची झालेली आहे या चेंडू आहे मात्र स्वीप करतोय चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने वेगाने गॅपैकी उपटी आणि हा येतोय या सुपर ओव्हर मधला पहिला चौका तर या चौकाराबरोबर रन झालेले आहेत पाच विकी भोईर या लेग स्टंपवर लाईन होती आणि त्यानंतर खूप चांगला फटका केतन मात्रेच्या बॅट मधून चार रन इथे मिळालेले आहेत चार रन नंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते अल्पेश आम्हाला माहिती देतात आतापर्यंत पाच सुपर ओव्हर मध्ये पहिल्याच बॉलवर विकेट गेल्यानंतर पुन्हा एकदा केतन कमबॅक करतोय विकी पुन्हा एकदा यावसा केतन साठी पडतो विकेट आ चेंडू यॉर्कर फलंदाज बाद आणि इथे मात्र पाच या धावसंख्येवरती कृष्णाई इलेव्हन कारिमी संघ ऑल आउट होतोय आणि सहा धावांचं एक छोटस लक्ष पूर्ण करायचंय ते म्हणजे मॅग्निफिसेंट नवी मुंबई या संघाला हा तोच विकी आहे जो पहिल्या मॅच मध्ये खूप महागडा ठरला होता परंतु कॅप्टनने निर्णय घेतला संपूर्ण टीम मॅनेजमेंटने निर्णय घेतला की सुपर ओव्हर मध्ये विक्कीच्या हातामध्ये बॉल द्यावा एक चौकार आल्यानंतर हिम्मत हारलेला नाहीये त्याचं ब्रह्मास्त्र वापरला आणि लेग स्टंप बाहेर आणि केतन मात्रेला तंबूचा रस्ता दोन विकेट या ओव्हर मध्ये घेतल्या रन खर्च केले पाच टार्गेट आहे सहा रनच रन बॉल इक्वेशन सहा बॉल मध्ये सहा रनची आवश्यकता मॅग्निफिसंट नवी मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी आणि जर इथे विजय मिळवला तर ही टीम देखील क्वालिफाय करेल या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल म्हणजे सुपर एट साठी सर पाच धावा धावपळीवरती आहे सहा धावा करायचे पुन्हा सर लक्ष जरी सोपं वाटत असलं तरी क्रिकेट अनिश्चितेने भरलेला खेळ आहे जर इथे कृष्णा इलेव्हन कारवी संघाकडनं सुपर ओव्हर घेऊन येणाऱ्या गोलंदाजाने जर चांगली गोलंदाजी केली पहिल्या दोन ते तीन चेंडू मध्ये तर दबाव टाकण्यामध्ये नक्कीच त्यांना यश येईल मात्र मॅग्निफिसेंट नवी मुंबई संघाच्या विकी भोईरने जी फलंदाजांना एक सुवर्ण संधी निर्माण करून दिलेली आहे छोटस लक्ष सहा धावा करायचे आहेत प्रत्येक चेंडूमध्ये एक धाव आली तरी सामना जिंकू शकतील क्षेत्ररक्षण लवकर लावा मात्र बघूया इथे फलंदाजी कशी होते आणि येणाऱ्या सहा चेंडू मध्ये सुपर ओव्हर मध्ये करायचे आहेत सहा धावा क्षेत्ररक्षण लगेचच लावायचंय कृष्णा इलेव्हन कारवी संघ राज गोठणकर आणि भूषण पाटील ही पेअर आता ग्राउंडवर चाललेली आहे कृष्णा इलेव्हन कारवी या संघाने लक्ष ठेवले सहा धावांचं
विकी भोईर ने टाकलं सुपर ओव्हरचं ते षटक आणि त्या ओव्हर मध्ये दोन विकेट गमावले या संघाने. चांगली बॉलिंग, सहा रन केल्या तर हा संघ क्वालिफाय. या अगोदर ईश्वर चिट्टीने एक संघ क्वालिफाय झाला, त्या संघाचं नाव आहे मंजिरी गुड्डू मुरबाड. किरण दळवी आणि ऍडव्होकेट सचिन वाकचोडे यांचा हा संघ या स्पर्धेच्या सुपर एट मध्ये दाखल झालाय. आणखीन एक संघ आजच्या दिवसामधून जाईल सुपर एट मध्ये, तो संघ गोंडा असेल. हे येणार षटक ठरवेल आणि हे षटक या सामन्याचं भवितव्य असेल. या दोन्ही संघाचं भवितव्य या एका षटकावरती अवलंबून आहे. सहा धावा करायचे, मात्र बोलायला सोप्या असतात. कुणाल सर, सहा धावा एक धावा मात्र क्रिकेट आपण नेहमी पहिले, कधी कधी एक धाव देखील सहा चेंडू मध्ये होत नाही, कधी कधी 36 धाव होऊन जातात. ते बघे, उत्कंठा वाढलेली आहे, उत्कंठा शिगेला पोहोचलेले, रहस्य कायम आहे, सस्पेन्स कायम आहे. आणि हा सामना रोमहर्षक होईल का प्रश्न आहे. मात्र इथे जर गोलंदाजी चांगली झाली तर या सामन्यामध्ये थरार नाट्य आपल्याला पाहायला मिळेल. कुणाल सर, जबाबदारी पूर्णपणे खांद्यावर घेतली आहे बॅट्समन भूषण पाटील ने, कारण कॅप्टन आहे. आणि उमेश वाघ बॉलिंग मार्गवर तयार झालाय. सहा रन ते डिफेंड करेल का? पहिला बॉल टाकण्यासाठी तयार. पहिलाच बॉल ऑन साइडला, अगदी एक पाय वाकून पाठवलाय बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणि सिंगलने इथे खातं उघडलेलं आहे मॅग्निफिसंट नवी मुंबईचं. पाच बॉल मध्ये 5 रनची आवश्यकता. मॅच मध्ये कधीही कमबॅक होऊ शकतं, कारण सुपर ओव्हर मध्ये तुमच्याकडे विकेट असतात फक्त 2. नक्कीच उमेश वाघ, उमेश वाघ यांना वाघासारखी गोलंदाजी करावी लागेल, वाघासारखं काहीच दाखवावं लागेल. कारण संघाचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे, संघाचं भवितव्य पणाला लागलेलं आहे. EDPL 2020 पहिल्या पर्वामध्ये नक्कीच सुपर एट मध्ये दाखल होण्यासाठी उमेश वाघला चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला भूषण पाटील ज्याच्याकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे, त्याचबरोबर राज गोटंकर, असे दोन नामवंत फलंदाज आहेत. रोगे येणाऱ्या 5 चेंडू मध्ये पुन्हा असं करायचे आहेत 5 धावा. अगदी बरोबर आहे, 5 बॉल मध्ये 5 रनची आवश्यकता. उमेश वाघ टू राज गोठणकर, रिव्हर्स येण्याचा प्रयत्न आणि इथे विकेट. पहा, ह्याच गोष्टीचा उल्लेख मी करत होतो की तुमच्याकडे विकेट आहेत फक्त 2. आणि अशा परिस्थितीमध्ये फुलर लेनचा बॉल, खराब स्ट्रोकचं सिलेक्शन बॅट्समन राज गोठणकर कडून. आणि इथे मात्र विकेट गमवलेली आहे राज गोठणकरने. आणखीन महत्वाच्या क्षणी आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी. विकी भोईरच्या यॉर्करला उत्तर दिले, ज्या प्रकारे केतन मात्रेला बोल्ड केलं होतं क्लीन बोल्ड, आणि इथे मात्र राज गोठणकरला या ठिकाणी बाद केलेलं आहे, ते म्हणजे उमेश वाघ. आणि उमेश वाघ इथे मात्र जबरदस्त कामगिरी करतायत. आणि आता नक्कीच थरार नाट्य निर्माण झालेलं आहे. कुणाल सर, मगाशी मी म्हटलं की सहा धावा बोलायला फार सोपे वाटतात, मात्र करायला इतक्या सोप्या नसतात. बघूया येणारे 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. इथे जर एखादा गडी बाद झाला तर मात्र इथे मार्ग सुकर होईल, तो म्हणजे कृष्णा 11 कारगिल संघाचा सुपर एट साठी. आता बघूया येणारे 4 चेंडू, 5 धावा, एखादा मोठा फटका सामन्याचं चित्र बदलेल. आणि नवी मुंबई या संघाला, मॅग्निफिसंट नवी मुंबई संघाला मात्र घेऊन जाईल, तो म्हणजे विजयाच्या समीप. अजूनही या मॅच मध्ये चुरस कायम. दोन्ही लेफ्ट हँडेड बॅट्समन आता ग्राउंड वर जाऊन पोहोचलेले आहेत. करण धुळे खेळण्यासाठी गेलाय भूषण पाटीलच्या बरोबरीने. उमेश वाघ बॉलिंग करण्यासाठी तयार. सुपर ओव्हरचा हा थरार नाट्य आपल्या समोर रंगत असताना बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये 4. रन करायचे आहेत अजूनही 5. 4 बॉल मध्ये 5 रन. सुपर ओव्हर जर टाय झाली तर पुन्हा सुपर ओव्हर खेळली जाईल. जे नियम आहेत ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेले आहेत. आणि मॅच सुरू ठेवा केतन, प्लीज जास्त वेळ घेऊ नका, ही विनंती आहे. प्लीज पास केला केतन. वारंवार क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदलाव होत असताना, कारण सुपर ओव्हरची मॅच आहे, एक स्ट्रोक जरी गॅप मध्ये गेला तर मॅच फिरू शकते, सामना संपू शकतो. हृदयाची धडधड आता वाढत चाललेली आहे सर्व प्रेक्षकांची. जे प्रेक्षक युट्यूबवर लाईव्ह बघतात त्यांची देखील, कारण हा सामना तशा परिस्थितीमध्ये आहे. बॉलिंग मार्गवर उमेश वाघ, या वेळेला फक्त ढकलून दिलाय बॉल इनफिल्डच्या वरून. डीप मध्ये फिल्डर आहे, तिथे एक रन मिळेल. बॅट्समन करण धुळेचं खातं उघडलं जाते विनोदजी. आणि आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरशीचं वातावरण आहे. नक्कीच दोन्ही संघाच्या समर्थकांच्या हृदयाची धडधड इथे वाढते आणि दोन्ही संघाचे समर्थक मात्र करतायत देवाची प्रार्थना.
मात्र देव देव केला तेव्हा नाही पावला आणि कर्म करीत गेलो तेव्हा न सांगताच धावला आणि या मैदानावरती अशा प्रकारचं कर्म अशा प्रकारची कामगिरी करावी लागेल कोणा सर दोन रन आता स्कोरबोर्ड वर आहेत त्यामुळे अजूनही चार रन ची आवश्यकता आहे तीन बॉल मध्ये चार रन भूषण साठी हा शॉर्ट बाउन्सर होता त्याला दिले प्रति उत्तर डीप मध्ये फिल्डर आहे एकेरी धाव इथे कंप्लीट करत असताना भूषण पाटील रन झालेले आहे स्कोरबोर्ड वर तीन चित्त थरारक सामना आपल्या समोर रंगत असताना कुठलाही संघ इथे हार मानताना दिसत नाहीये खूप मनोरंजक असा हा सामना प्रेक्षकांसाठी ज्या पद्धतीने आतापर्यंत हा सामना रंगलाय मागची मॅच जिंकून कृष्णा इलेव्हन कारेवलीने दाखवलंय आम्ही देखील कमी नाही आणि पहिला सामना गमावल्यानंतर सलग दोन मॅच जिंकलेल्या मॅग्निफिसंट समोर आव्हान होतं या सुपर ओव्हरमध्ये सहा रनचं आज सॅक्रिफाईस करा उद्या कॉम्प्रोमाइज करण्याची गरज पडत नाही हा संदेश या दोन टीमला आहे आणि त्यामुळे आज शेवटपर्यंत लढतील यामध्ये तीन मात्र शंका नाही बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा तयार उमेश वाघ समोर आहे करंदुळे यावेळेला चांगला स्क्वेअर कट बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने टायमिंग चांगलं झालंय काय पाहावं लागेल डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना बॉल सीमा पार केलाय का यस बॉल सीमा पार मॅग्निफिसंट संघ जाऊन पोहोचलाय पुढच्या फेरीमध्ये वेल प्लेट मॅग्निफिसंट वेल प्लेट टीम कृष्णाई इलेव्हन कारिवली काय सामना इथे रंगलाय प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना इथे रंगलाय आणि खरोखर अतिशय चांगली लढत आजच्या या दिवसामध्ये सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळाली आज दोन संघ या स्पर्धेच्या सुपर एट मध्ये दाखल झालेत त्यामध्ये बंजिरी गुड्डू मुरबाड आणि त्यानंतर दुसरा संघ या चौकारा बरोबर जाऊन पोहोचलाय सुपर एट मध्ये मॅग्निफिसंट नवी मुंबई आयोजकांच्या परवानगीने आजच्या दिवसातला खेळ इथे संपलाय परंतु मागच्या मॅच